कोविड उपकरणांना जीएसटीमधून सवलत देण्यासाठी एका मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आणि या गटामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आले. एकूण 8 जणांची ही समिती आहे. पवारांसह उत्तर प्रदेश, गोवा, ओडिशा, तेलंगणाचे अर्थमंत्रीही यामध्ये सहभागी आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनाराडा संगमा समितीचे समन्वयक आहेत. समितीला अहवाल सादर करण्यासाठी 8 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर मंदिर कोरोनामुळे बंद आहे आणि त्यामुळे या भागातली माकडं आणि इतर मुख्य प्राण्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झालाय आणि यावर मंजरमधल्या तरुणांनी 1000 कलिंगड आणि 20 कॅरेट केळी देऊन या मुख्य प्राण्यांना एक प्रकारे जीवदान दिलंय. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. रात्रीच्या सुमारास लातूर शहर आणि परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. रात्री 9 सुमारास झालेल्या या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. निलंगा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. पेरू पटेलवाडी या गावामध्ये वीज पडून आजी आणि त्यांच्या नातीचा मृत्यू झाला. पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता 1 जूनपासून मासेमारी बंद होणार आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या होड्या किनाऱ्यावर सुखरूप सुरक्षित लावायला सुरुवात केली आहे. या कामासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं, मात्र अलीकडे या कामासाठी मजूर मिळेनासे झालेत. त्यामुळे मच्छीमारांनी क्रेनच्या सहाय्यानं आपल्या होड्या किनाऱ्यावर आणल्या. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. सर्वाधिक फटका हा केळी पिकाला बसला आणि या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पेट्रोल 100 पार गेल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं मुंबईमध्ये थेट भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारं पोस्टर शिवसैनिकांनी यावेळी झळकवलं आणि यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी काही मिनिटांच्या आत हे पोस्टर हटवलं आणि शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. पेट्रोल दरवाढीमुळे नाशिकमध्ये पेट्रोलची चोरी होऊ लागली आहे. शहरामधल्या इंदिरानगर परिसरामध्ये पेट्रोल चोरी करणारे चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत आणि हे दोन चोर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये असलेल्या बाईकमधून पेट्रोल काढताना आणि पळून जातानाची दृश्य स्पष्ट दिसत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या घटनेला आजच्या दिवशी 7 वर्ष होतात आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोदी यांनी 7 वर्षात घेतलेल्या प्रमुख 7 निर्णयांमुळे जनतेला त्रास झाला आणि त्यामुळे देश 50 वर्ष मागे गेला अशी टीका पटोलेंनी केली. छत्रपतींचा विचार म्हणजे